निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. भगरीतून 100 जणांना विषबाधा. गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील घटना. गेवराई व बीड रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू. गोकुळ अष्टमीला उपवासाची भगर खाल्ल्याने तब्बल 60-70 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधितांना उलटी मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दरम्यान याची माहिती आरोग्य प्रशासनाला कळताच त्यांनी या रुग्णांना उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले आहे. तसेच आरोग्य अधिकारी यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन ज्या कोणाला त्रास होत असेल त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन केले असून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी गोकुळाष्टमी असल्याने अनेक जण उपवास धरतात. दरम्यान गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भगरीचा भात खाल्ल्यानंतर महिला ग्रामस्थांना मळमळ उलटी जुलाब याचा त्रास जाणवू लागला. सायंकाळी 4 गावातील जवळपास 100 अधिक जणांना अधिकच त्रास जाणवू लागल्याने चांगलीच धांदल उडाली. त्रास जाणवू लागल्याने महिला ग्रामस्थांना वाहनाद्वारे गेवराई येथील कुसुम हॉस्पिटल या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टर काळे यांनी या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले आहेत. तालुका अधिकारी डॉक्टर संजय कदम यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन त्रास होणाऱ्या नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले आहे. मंगेश चोरमले, बीड. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग. प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स. गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स. या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.